सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, 23 नोव्हेंबर 2022 रोजीच एक अत्यंत महत्त्वाचं महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं पत्र आहे. त्या पत्राच्या संदर्भानं या व्हिडिओमध्ये आपण पुढचे 5 मिनिटं चर्चा करणार आहोत. काय आहे ते पत्र? तर बघा, माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दाखल रीट याचिका आणि या याचिकेमध्ये राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता विशेष शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला आपल्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती विचारलेली आणि ती माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी लिंकमध्ये भरणं आहे. एवढी सोपी माहिती आहे ती. ती कशी भरायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तुम्ही हे पत्र बघितलं असेल, हे पत्र काही वाचत नाही, हे संपूर्ण पत्र बघून घ्या. बघा, प्रशांत महाबोले सहाय्यक संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या स्वाक्षरीने हे पत्र आहे. तर आपण जाऊया प्रत्यक्षात, बघूया की आपण ही माहिती कशी भरायची. तर बघा मित्रांनो, इथं जी लिंक दिलेली आहे या लिंकवर आपण क्लिक केलं की इथं हा फॉर्म आपल्याला इथं उपलब्ध होतो. एक काय या फॉर्ममध्ये, ज्यावेळेस आपण हा या फॉर्मची लिंक देखील तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये देतो या गुगल फॉर्मची, काय काय विचारलं त्याच्यामध्ये? नेम ऑफ द सीआरसी केंद्र, केंद्र शाळा विचारली सुरुवातीला. त्यानंतर केंद्र शाळा निवडल्याच्या नंतर पुढे विचारलेलं आपल्याला स्कूल युडायस नंबर, आपल्या शाळेचा अंगणवाडीचा युडायस कोड लिहायचा आहे, स्कूल नेम, शाळेचं नाव लिहायचं आहे, मॅनेजमेंट लिहायचं आहे, कोणतं मॅनेजमेंट आहे. त्यानंतर टाईप ऑफ स्कूल, रेग्युलर स्पेशल स्कूल, जर रेग्युलर स्कूलमध्ये विद्यार्थी असेल तर रेग्युलर, स्पेशल स्कूलमध्ये असेल तर स्पेशल स्कूल. स्टुडंट आधार नंबर, विद्यार्थ्याचा आधार नंबर लिहायचा आहे. स्टुडंट फुल नेम, विद्यार्थ्याचं पूर्ण नाव लिहायचं, अगोदर फर्स्ट नेम नंतर वडिलाचं नाव आणि शेवटी आडनाव. मेल फिमेल लिंग निवडायचं, बर्थ डेट निवडायची विद्यार्थ्याची, एज इथं लिहायचं विद्यार्थ्याचं आपल्याला. त्यानंतर फादरचं फुल नेम लिहायचं आहे, वडिलांचं मदर फुल नेम लिहायचं आहे. त्यानंतर त्याचा निवासाचा पत्ता लिहायचा आहे विद्यार्थ्याचा. पॅरेंट्स मोबाईल नंबर लिहिणं कंपल्सरी आहे. स्टुडंट क्लास, कोणत्या वर्गात विद्यार्थी शिकतो ते लिहिणं गरजेचं आहे. स्टुडंट जी आर नंबर, खूप जण विचारत आहे स्टुडंट जी आर नंबर काय. मित्रांनो, जनरल रजिस्टर नंबर आहे तो. त्याचा आपलं जे विद्यार्थ्याचा शाळा प्रवेशाच्या वेळेस जी आपण जनरल रजिस्टर नंबरला नोंदणी करतो तो नंबर इथं लिहायचा आहे. स्टुडंट कास्ट लिहायची, डिसेबिलिटी प्रकार लिहायचा आहे, दिव्यांगत्व कोणत्या प्रकारात आहे, इतके प्रकार दिलेले इथं, या प्रकारातून त्याचा आपल्याला इथं प्रकार निवडायचा आहे तो इथं लिहायचा आहे. त्यानंतर सर्टिफिकेट आहे का दिव्यांगत्वाचं, यस नो ते इथं लिहायचं आहे. इफ यस, समजा तुम्ही इथं वर यस म्हटला तर इथं काय लिहायचं आहे आपल्याला, त्याचं पर्सेंटेज लिहायचं आहे दिव्यांगत्वाचं, किती टक्के आहे. इथं नो आलं तर इथं काहीच येणार नाही, पण इथं जरी असलेलं आहे सर्टिफिकेट आहे होय म्हटलं तर इथं आपण त्याचं पर्सेंटेज लिहायचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे कुठलाही लाभ कमीत कमी 40% पुढच्यांना मिळतो दिव्यांगत्वामध्ये. इथं मग पर्सेंटेज लिहायचं. त्यानंतर हे खूप शिक्षक मुख्याध्यापक बंधू भगिनी विचारत आहे, यू डी आय डी रजिस्टर डन, यस नो. यू डी आय डी रजिस्टर हे काय म्हणत आहे मित्रांनो? युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिफिकेशन नंबर, युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिफिकेशन नंबर, याला यू डी आय डी असं म्हटलेलं आहे. युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिफिकेशन नंबर. त्यानंतर यू डी आय डी कार्ड हॅज बीन इश्यू, यस नो. त्यानंतर यू डी आय डी कार्ड नंबर, कार्ड नंबर लिहायचा आहे आपल्याला त्याच्या. डेट ऑफ ॲडमिशन, शाळेत कोणत्या तारखेला ॲडमिशन झालं. सी डब्ल्यू एस एन स्टुडंट नीड रिसोर्स टीचर, यस नो. या विद्यार्थ्याला विशेष शिक्षकाची गरज आहे का, यस नो. या संदर्भात मुख्याध्यापकांनी प्रतिक्रिया द्यायची. एच एम नेम अँड मोबाईल नंबर कंपल्स नो कंपल्सरी. त्यानंतर क्लास टीचर नेम अँड मोबाईल नंबर, मोबाईल नंबर नो कंपल्सरी, या पद्धतीने इथे ही माहिती लिहायची आपल्याला. सॉरी, कंपल्सरी आहे हा मोबाईल नंबर, कंपल्सरी आहे एच एम मोबाईल नंबर कंपल्सरी आहे, आणि शिक्षकाचा मोबाईल नंबर देखील कंपल्सरी आहे, भरणं आहे. या पद्धतीनं आपल्याला ही माहिती लिहून सबमिट करायची मित्रांनो. प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती आपल्याला या पद्धतीनं, जे दिव्यांग विद्यार्थी त्यांना लाभ मिळावा या उद्देशानं शासन जे आहे नियोजन करत आहे, जे कोर्टाने माहिती मागितली ती माहिती एवढ्या सोप्या पद्धतीनं आपण देऊ शकतो. आपण ही माहिती भरूया. पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.